दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिरंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला आणि त्यावरून देशभर संताप उसळला। त्यात आघाडीवर होते भाजप नेते, सगळीकडून सडकून टीका झाल्यावर अखेर अधिरंजन चौधरींना उपरती झाली आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून लेखी माफीही मागितली। मात्र हा वाद पहिल्यांदाच झालेला नाही। भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याही वेळी असाच प्रश्न निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर देशाच्या राष्ट्रपती जर महिला असतील त्यांना नेमकं काय म्हटलं जावं याची चर्चा रंगली आहे। खरं तर देशाच्या सर्वोच्च पदासाठी राष्ट्रपती हेच नाव कसं ठरलं, त्यामागे नेमका काय इतिहास आहे याबाबत द कॉलम न्यूजचा हा खास रिपोर्ट। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच म्हणजे जुलै 1947 मध्ये संविधान सभा झाली होती। त्यात देशाच्या प्रमुख महिला असल्यास नेमकं काय म्हणावं यावर जोरदार चर्चा झाली। संविधान सभेचे सदस्य के टी शाह यांनी महिला राष्ट्रपतींना नेता म्हणावं असं मत मांडलं। नंतर त्यांनीच मुख्य कार्यकारी आणि राज्यांचे प्रमुख असे सुचवलं। मात्र त्याला इतर सदस्यांनी कडाडून विरोध केला। काही सदस्यांनी महिला राष्ट्रपतींना कर्णधार म्हणावं असं मत मांडलं। नंतर डिसेंबर 1948 मध्ये पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मसुद्यात राष्ट्रपतींबाबत वापरलेल्या संज्ञांबाबतची माहिती दिली। इंग्रजीत राष्ट्रपतींना प्रेसिडेंट तर हिंदी संविधानात हिंदका एक प्रेसिडेंट असं म्हटलं होतं। डॉक्टर आंबेडकरांनी हिंदी संविधानात राष्ट्रपतींना प्रधान तर उर्दू भाषेत सरदार असं सुचवलं होतं। नंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया नावावर शिक्कामोर्तब झालं। त्यावेळी हिंदी पत्रकारितेतील पितामह बाबूराव पराडकर या मराठी माणसाने राष्ट्रपती हा शब्द सुचवला आणि तोच फायनल झाला। पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सर्व प्रस्ताव फेटाळले आणि राष्ट्रपती हेच नाव कायम केले। विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस अध्यक्षांनाही राष्ट्रपती म्हटलं जात होतं। दरम्यान 2007 मध्ये राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांची निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला। त्यावेळी काहींनी राष्ट्रपत्नी असं म्हटलं होतं तर काहींनी राष्ट्रमाता हा शब्द सुचवला। मात्र हे दोन्ही शब्द लैंगिक भेदभाव करणारे असून राष्ट्रपती ही संविधानिक संज्ञा आहे, त्यामुळे महिलांनाही राष्ट्रपतीच म्हणावं असं तज्ज्ञांनी सांगितलं। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या वादावर पर्याय सुचवला होता। सामनातून आपली भूमिका मांडताना बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपती किंवा राष्ट्रपत्नी ऐवजी राष्ट्राध्यक्ष हे सुचवले होते। मात्र त्याचा फारसा विचार झाला नाही। भविष्यातही महिला राष्ट्रपती झाल्यास या नावावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला राष्ट्राध्यक्ष नावाचा विचार झाला असता तर कदाचित या वादावर कायमस्वरूपी पडदा पडला असता, हे मात्र नक्की।